आता बातमी आहे किशोरी पेडणेकरांची. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गोमाता नगर इथल्या कथित एसआरए घोटाळा प्रकरणात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले. किशोरी पेडणेकरांची आज दादर पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुद्धा झाली. किशोरी पेडणेकरांवर आता आणखी एक आरोप करत मनसेने या प्रकरणात उडी घेतली. पाहूयात हा रिपोर्ट. किशोरी पेडणेकरांची 2.5 तास चौकशी. भाजप सोबत मनसेनं घेतली वादात उडी. किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. एकीकडे किशोरी पेडणेकरांची दादरच्या पोलीस स्टेशनमध्ये 2.5 तास चौकशी सुरू होती, तर दुसरीकडे पेडणेकरांच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं होतं. किरीट सोमय्या यांच्यानंतर आता मनसेनंही पेडणेकरांविरोधात आघाडी उघडली आहे. आणि या सगळ्या पाठी कोण आहे? म्हणजे हा योगायोग आहे का काय म्हणावं माहीत नाही, पण त्यावेळच्या नगरसेविका तिथल्या किशोरीताई होत्या. त्याच्यानंतर त्यांचा वॉर्ड बदलला आणि बदललेल्या वॉर्डचेही नगरसेविका. अजून दुसरं आम्ही तुम्हाला सांगतोय, तिथल्याही नगरसेविका त्याच होत्या. आता हा योगायोग आहे म्हणावा का जाणीवपूर्वक झालेल्या गोष्टी म्हणाव्या, हे शोधणं प्रशासनाचं काम आहे. किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केले. ते प्रकरण नेमकं काय आहे आपण बघूया. दादर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामध्ये स्वस्तात सदनिका मिळवून देतो म्हणून काहींची फसवणूक झाली. जून महिन्यातच या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 9 जणांच्या फसवणुकीतून 1,35,00,000 रुपयांची माया मिळवल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. किशोरी पेडणेकरांची दादर पोलीस ठाण्यात चौकशी झाली. या प्रकरणी आतापर्यंत संजय लोखंडे सह 2 जणांना अटकही झाली आहे. संजय लोखंडे आणि किशोरी पेडणेकर यांच्यात व्हॉट्सअपवर संभाषण झाल्याचं सांगण्यात येत आहे. चंद्रकांत चव्हाण यांच्या अनेक सदनिका असल्याचं समोर आलंय. चंद्रकांत चव्हाण यांनी कोणाच्या मदतीनं हा गैरव्यवहार केला असा सवाल मनसेनं केलाय. या आरोपांवरून 2.5 तासांच्या चौकशीला सामोरं गेल्यानंतर पेडणेकर काय म्हणाल्या ते ऐका. जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे मला माहीत असलेले उत्तर मी दिली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने हे रंगवलं जात आहे त्याच्यातलं 10% पण खरं नाही. दरम्यान गोमाता नगरमध्ये ज्या ठिकाणी जाऊन किशोरी पेडणेकर यांनी पाहणी केली होती तिथेच किरीट सोमय्या यांनी भेट दिली आणि पुन्हा तोफ डागली. येता रेकॉर्ड प्रमाणे हा गाळा ही सदनिका चुन्नीलाल बोधी पटेलच्या नावाने आहे. पोलिसचा FIR मध्ये चंद्रकांत चव्हाणांचा पत्ता हात दिलेला आहे. आता पण परिवार इथेच राहते. म्हणजे दादर SRA घोटाळा आणि गोमाता जनता SRA घोटाळा, चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर यांचा डायरेक्ट संबंध आहे. SRA प्रकरणात सोमय्यांच्या साथीला आता मनसेनंही मैदानात उडी घेतल्यानं किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. निवृत्ती बाबर, साम TV न्यूज, मुंबई.